आज आपण मुलांच्या आवडीचा चटपटी स्नॅक्स बनवणार आहोत। तो ही सगळ्याच मुलांना फारच आवडीचा आहे, तर तो म्हणजे कुरकुरे। आणि तेही आज आपण बनवणार आहे शिळ्या भातापासून। तर हो, शिळ्या भातापासून चटपटीत कुरकुरे। तर येथे मी घेतलेला आहे शिल्लक राहिलेला भात, जो नेहमी आपण बनवतोच घरी, तर तो आहे। तर मी येथे मिक्सर जारमध्ये ही छान स्मॅश व्हावा यासाठी मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। तुम्ही हवं तर स्मॅशरने स्मॅशसुद्धा करू शकता, पण मिक्सर जारमध्ये एकदम एकजीव असा होतो। तर बघू शकता हे छान असं स्मॅश झालेलं आहे। तर मी एका डिशमध्ये एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी एका प्लेटमध्ये हा भात काढून घेते आणि राहिलेलं बाकीचा भातसुद्धा मी असाच बारीक करून घेतला आहे। तर भात असाल आणि भात फारच चिकट असतो, जो ज्यावेळेला आपण त्याची अशी पेस्ट बनवतो किंवा बारीक वाटून घेतो, तर हाताला चिटकू नये यासाठी पाण्याचा हात लावून मी हे एकजीव करून घेते। हाताने छान स्मॅश करून घेते, एकदा मळून घेते, जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच। तर याला मळून घ्यायचं आहे। मळून घेतल्यानंतर हे पहा, यामध्ये मी एक चमचाभर टोमॅटो सॉस घालते, त्याचबरोबर मी येते रेड चिली सॉस घेतलेला आहे। तर तो एक चमचाभर होईल एवढा घातलेला आहे, जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणे। त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट एक चमचा। आलं लसूण पेस्टनी छान अशी चव येते। तुम्ही हवं तर आलं आणि लसणाचे बारीक काप करूनसुद्धा यामध्ये ॲड करू शकता। तर मी हे छान एकजीव करून घेते हाताने। तर यामध्येच हे सगळं मिक्स केल्याने याचे फ्लेवर छान लागतात खाताना आणि कुरकुरे खूपच छान लागतात। तर त्याच पद्धतीने मी येते हाताला तेल लावून घेते, म्हणजे हे छान आपल्याला वळता येईल, हाताला चिकटणार नाही, त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मी दोन्ही हाताने हे वळून घेते। तर बारीक मोठे आडवे तिडवे जसे येतील त्या पद्धतीने मी हे बनवून घेते, कारण कुरकुरे एकाच आकाराचे नसतात। तर मी अशा पद्धतीने हातानेच वळून घेते। तर पाहू शकताय खूपच सोपी पद्धत आहे आणि आपला भातसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि मुलांना सुट्ट्या पडत आहेत। तर दुपारच्या वेळी हा स्नॅकचा पदार्थ खूपच छान आहे आणि पटकन होतो, घरातल्या सामानातून होतो। तर टोमॅटो सॉस सगळीकडेच अवेलेबल असतो, तर तो फक्त तुम्ही ॲड केला तरी चालेल। मी सगळे हे वळून घेतलेत कुरकुरे हाताने। तर त्याचबरोबर येते तेलसुद्धा गरम करून घेतलं आहे, छान कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि हाय फ्लेमवरच सुरुवातीला आपल्याला हे कुरकुरे फ्राय करून घ्यायचे। ज्यावेळेला तेल थोडंसं शांत होईल त्यावेळेला गॅसची फ्लेम हलकीशी मिडियममध्ये ठेवायची आहे, नाहीतर सुरुवातीला तुम्ही जर मीडियम किंवा बारीक गॅसवर तुम्ही हे फ्राय कराय घेतले तर ते मऊ पडणार, कुरकुरीतपणा येणार नाही त्याला। त्यासाठी हाय फ्लेमवरती हे कुरकुरे फ्राय करून घ्यायचे। याला लगेच हलवायचं नाही, छान तेल शांत होईपर्यंत असंच फ्राय होऊ द्यायचं। तर पाहू शकताय हळूहळू तेल शांत झाले, मगच मी चमच्याने हलवून घेते। तर छान कलर लालसर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर मस्त असा कलर आला आहे तुम्ही पाहत असाल। तर काही एकमेकाला चिकटलेले आहेत ते नंतर निघतात, हातानेच आपण काढून घेऊ शकतो, ते वेगवेगळे करून घेऊ शकतो। त्याच पद्धतीने मी दुसरेही त्याच पद्धतीने फ्राय करून घेतले। तर बाकीचे सगळे कुरकुरे मी येथे फ्राय करून घेतलेत आणि चिकटलेलेसुद्धा पटकन निघतात। तर चवीला जसं तिखट आवडत असेल त्या पद्धतीने मी येते मिरची पावडर घालते आणि पाहू शकताय मस्त असा आवाज येतो आहे आणि किती कुरकुरीत झालेत तुम्हाला आवाजावरून कळतच असेल। अगदी क्रंची टोमॅटो फ्लेवर खाताना, कारण टोमॅटो सॉस घातलं असं आंबट गोड तिखट असं मस्त अशी चविष्ट कुरकुरे येथे तयार झालेत आणि खूपच सोपी पद्धत आहे। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चॅनेलला माझे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर पाहू शकताय कुरकुरे किती कुरकुरीत झालेत आणि त्याचा आवाज बघा। तर मी येते तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते, मस्त असे
कुरकुरीत असे कुरकुरे येथे तयार झालेत, पाहू शकताय तुम्ही आवाजावरून सुद्धा। आपण पुन्हा भेटूयात अशा छानशा आणि नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय अँड टेक केअर।